आपल्यासोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई. नितीनजी, दिवसभरात नेमक्या काय घडामोडी अधिवेशनामध्ये होणार आहेत, कशा पद्धतीने हे अधिवेशन पार पडणार आहे? सर्वप्रथम थोड्या वेळामध्येच सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होईल. उद्घाटन झाल्यानंतर पक्षातले काही नेते सुरुवातीला मार्गदर्शन करतील आपल्या पदाधिकाऱ्यांना, त्यानंतर काही ठराव संमत केले जातील आणि त्याच्यानंतर अधिवेशनाची सांगता ही संध्याकाळी राजसाहेबांच्या मार्गदर्शनाने होईल. कधीपर्यंत राज ठाकरे यांचं व्यासपीठावरती आगमन होईल आणि कार्यक्रमाला सुरुवात? थोड्याच वेळामध्ये आगमन होईल. काय काय ठराव मांडले जाणार त्याबद्दल काही सांगा? महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवरती ते ठराव असतील, त्या संबंधाने पक्षाची भूमिका त्या ठरावांमधून लोकांपर्यंत पोहोचेल. मुख्यत्वे करून महाराष्ट्रातल्या विविध जे प्रश्न आहेत किंवा जे मुख्य विषय आहेत त्या संबंधाने पक्षाची भूमिका त्या ठरावातून दिसेल. झेंडा मनसेचा बदलतोय का? थोड्याच वेळामध्ये आता राजसाहेब जेव्हा उद्घाटन करतील त्याच्यानंतर तुम्हाला काय जर बदल असेल तर कळेल, आता त्याबद्दल मी भाषा करू शकतो. व्यासपीठावरती पहिल्यांदाच सावरकरांची तस्वीर पण पाहायला मिळते, मनसेची हिंदुत्वाकडे ही वाटचाल म्हणायची. सावरकर हे नक्कीच थोर पुरुष होते याबद्दल किंवा थोर राष्ट्रभक्त होते याबद्दल शंका असण्याचं कारण नाही. त्याच अलीकडच्या वादाच्या पार्श्वभूमीवरती ती तस्वीर इकडे आहे. अर्थातच जो त्यांच्या बाबतीतला जो वाद होता त्याच्याबद्दल मनसेने आपलं उत्तर स्पष्ट दिलेलं आहे. त्याच्यानंतर अधिक त्याच्याबद्दल जी काही गोष्ट आहे ती राजसाहेब त्यांच्या बोलण्यामध्ये सांगतील. देवेंद्र, आणखी दोन मुद्द्यांवर नितीन सरदेसाईंकडून जाणून घ्या. एकतर अमित ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग केलं जाणार आहे का, आणि दुसरा मुद्दा म्हणजे जे आधीचे मुद्दे आहेत मनसे, जे मुद्दे घेऊन आजवर वाटचाल करत आलेली आहे, तो म्हणजे मराठी भाषा असू देत किंवा मराठी पाट्या असू देत दुकानांवरच्या, हे मुद्दे सोबत घेऊन नवा विचार राज ठाकरे आज देणार आहेत का पक्षाला? नक्कीच आपण या प्रश्नांची उत्तरं नितीनजी यांकडून. नितीनजी, अमित ठाकरेंबद्दल कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे, अमित ठाकरेंचं लॉन्चिंग आजच्या दिवसभराच्या ह्याच्यात होत आहे का, किंवा त्यांच्याबद्दल काय सांगतो? असं आहे की अमित ठाकरे गेली 3-4 वर्ष सातत्याने राजकारणातले किंवा पक्षांतर्गत गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग असतो. राजसाहेबांचा दौरा असेल किंवा पक्षांतर्गत बैठक असेल त्या सगळ्या त्यांची उपस्थिती असते, त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आजच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल. आणखी मनसेचा जो मराठीचा मुद्दा असेल, मराठी पाट्या असेल, मराठी अस्मितेचा मुद्दा असेल, तर तो इथून पुढे तो मुद्दा कशा पद्धतीने कायम राहील? मनसेचा मुद्दा हा स्थापनेपासून मराठीचा मुद्दा होता आणि तो मुद्दा कुठल्याही कारणास्तव मनसे सोडणार नाही एवढी निश्चिती बाळगा. जुनी मनसे आणि नवी मनसे असं या मराठी किंवा या मुद्द्यांबाबत कुठलाही चेंज होण्याचं काही संबंधच नाहीये. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जसा बाहेरच्या परिस्थितीमध्ये बदल होत असतो त्याच पद्धतीने पक्षामध्ये सुद्धा काही बदल होत असतात, हे काळाच्या ओघामध्ये होत असतं. ते तुम्हाला आजच्या अधिवेशनामध्ये बऱ्याच गोष्टी आज स्पष्ट होतील. नक्कीच आजच्या अधिवेशनावर बऱ्याच अशा गोष्टी अवलंबून आहेत आणि त्या स्पष्ट होतील अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती नितीन सरदेसाई या ठिकाणी मांडताना. आपल्या पक्षात नवीन काय बदल होणार आणि भाजपबाबत पक्षाची काय भूमिका असणार आहे याची उत्सुकता अगदी सर्वसामान्यांमध्ये देखील आहे. तुम्ही संवाद साधलात, माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद.